आता नवीन मोबाईल घ्यायचा तर राज मोबाईल्स मध्येच, कारण नव्या मॉडेल्स सह इथं आपल्याला मिळते भरपूर सूट आणि खास गिफ्ट। राज मोबाईल्स आपल्यासाठी घेऊन येत आहे मोबाईल खरेदीवर रुपये 1500 पर्यंत हमखास भेटवस्तू। विवो, सॅमसंग, रेडमी, वन प्लस, आयफोन, ओपो, रिअलमी, पोको, प्रीमियम सेगमेंट कंपनीचे मोबाईल रेडी स्टॉक मध्ये उपलब्ध। सर्व प्रकारची ब्रँडेड ऍक्सेसरीज उपलब्ध। स्मार्ट टीव्ही व स्पेशल ऑफर, 11,000 किमतीचा स्मार्ट टीव्ही फक्त 6,999 रुपयांमध्ये। सर्व मोबाईल्स व स्मार्ट टीव्हीवर फायनान्स सुविधा उपलब्ध। तसेच ऑनलाईन व मार्केटपेक्षा कमी दरात मोबाईल खरेदीचे दुमजली भव्य दालन। राज मोबाईल्स, लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स, कणकवली बाजारपेठ। मोबाईल नंबर 81 81 86 93 93 94 22 63 35 08 आणि 82 75 62 95 15। राज मोबाईल्स। माणगाव धरणवाडी ग्रामस्थांचा रस्त्यासाठी गेल्या 40 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे। आजही त्यांना जाता येता अनेक संकटांचा सामना करावा लागतोय। माणगाव ग्रामपंचायतीने मात्र अद्याप याकडे लक्ष दिलं नाही। त्यांना जाग आणण्यासाठी सोमवारी माणगाव ग्रामपंचायतीवर घंटानाद आंदोलन होणार आहे। भाजपचे माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक काणेकर यांनी हे आंदोलन छेडलंय, तर शिवसेनेचे युवा तालुका प्रमुख प्रसाद नार्वेकर यांनीही पाठिंबा दिलाय। नमस्कार, माणगावातील तमाम सुज्ञ आणि सुजाण नागरिक, या ठिकाणी धरणवाडी रस्त्या संदर्भात जे काही ग्रामपंचायतीला आम्ही निवेदन दिले होते त्या संदर्भात या आंदोलनाच्या विषयासंदर्भात मी या ठिकाणी आपल्याशी संवाद साधत आहे। गेले 8 दिवस झाले आहेत आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतीकडे या धरणवाडी रस्त्या संदर्भात निवेदन देऊन आंदोलनात इशारा दिला, परंतु या असंवेदनशील अशा या ग्रामपंचायतीकडनं कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार आमच्याकडे लेखी किंवा प्रत्यक्ष करून कुठल्या प्रकारचे आमच्याशी चर्चासत्र या ठिकाणी कोणी केलं नाही, त्यामुळे या ग्रामपंचायतीवरचा जो आमचा विश्वास आहे पूर्णपणे उडून गेलेला आहे। ग्रामपंचायत आम्हाला या ठिकाणी पूर्णपणे बेदखल केलेलं आहे ग्रामपंचायतीने, त्यामुळे ह्या होणाऱ्या आंदोलनामध्ये जे काही घंटानाद आंदोलन आमचे आहे ते प्रतिकात्मक म्हणून एकदा घंटा वाजून ग्रामपंचायतीच्या विरोधात आम्ही निषेध करणार आहोत। त्यानंतर सदर आंदोलनामध्ये या ग्रामपंचायतीच्या या भूमिकेमुळे आम्ही मौन धारण करून त्या ठिकाणी खाली बसून मौन धारण करून याचा निषेध नोंदवणार आहोत की जिथं त्या ग्रामपंचायतीने बेदखलपणा केलेली आहे ही जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना बेदखल केली आहे, त्या विरोधात आम्ही गांधी फिलॉसॉफीचा वापर करून या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या विरोधात मौन धारण करून आंदोलन करणार आहे। त्यानंतर आमचा जो विषय आहे या ठिकाणी प्रशासकीय जी यंत्रणा आहे त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, त्यामध्ये खास करून गटविकास अधिकारी पंच त्याचप्रमाणे सीओ साहेब यांच्याकडनं आज आम्हाला विश्वास आहे। ग्रामपंचायतीवर आमचा कुठलाही विश्वास राहिला नाही, कारण ग्रामपंचायत आम्हाला न्याय देणार नाही हे आम्हाला आज कळून चुकलेलं आहे। तर या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आज आम्हाला या ठिकाणी न्याय देण्यासाठी आमचा प्रश्न समजून घेण्यासाठी इथे यायचं आहे। सदर आंदोलन हे आम्ही 5 वाजेपर्यंत करणार आहोत। या संदर्भात आम्ही या ठिकाणी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगत आहोत की या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेने या भागात सहभागी होऊन जो आमचा लोकतंत्रावर जो विश्वास आहे तो आमचा लोकतंत्राचा विश्वास साबित ठेवण्याची जबाबदारी आज या प्रशासकीय यंत्रणेवर राहिलेली आहे। त्याचप्रमाणे या गावातील मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी या आंदोलनामध्ये शांततेच्या माध्यमातून गांधी सम पुलिस फिलॉसॉफी या तत्वाचा अवलंबन करून शांततेने समशील मार्गाने ज्या कायदेशीर न्यायासाठी लोकांच्या हक्कासाठी आज आपण या ठिकाणी न्यायदानासाठी या ठिकाणी आपण या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे आणि त्याबद्दल धन्यवाद। माणगाव धरणवाडी ग्रामस्थांनी गेली 40 वर्ष जो रस्त्यासाठी लढा उभारलेला आहे त्या ठिकाणी आणि 3 तारीखला ग्रामपंचायतमध्ये आंदोलनाचा जो इशारा दिलेला आहे त्यासाठी आम्ही माणगाव शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा पूर्णपणे आपण त्यांना पाठिंबा देत आहे त्या लढ्यासाठी। गेली 40 वर्ष हा लढा चालू आहे त्यांचा, येण्याजाण्यासाठी अत्यंत गैरसोय होते, नदी क्षेत्रात जो भाग असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा अत्यंत प्रचंड त्रास होतोय त्यांना, गुडघ्यांपर्यंत पाणी येतंय आणि त्यातनं ते चालत वगैरे जातात, रस्त्याचा अभाव, बरेचसे ॲक्सिडेंट झाले तिथे, काही लोक पडलीत, गुरांचे हाल होतात, तर त्यांची जी ही खटपट चाललेली आहे त्याला पूर्णपणे शिवसेना म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते शिवसेनेचे आज त्यांना 3 तारीखला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देणार आहोत सगळ्या पद्धतीने। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।